सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना, मंचर शहर, भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाली आहे, त्याबद्दल बुधवारी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद व्यक्त करण्यात आला. शिवसेना मंचर शहर भाजप यांच्या वतीनं फटाके फोडून आणि भारताचा तिरंगा फडकवून भारत माता की जय अशा घोषणा देत जल्लोष करण्यात आला. शिवसेनेचे धनेश मुरडे तसेच स्वप्नील बेंडे, कल्पेश बानखेले, योगेश बानखेले, मालतीताई थोरात, रामदास जाधव तसेच भाजपचे संदीप बानखेले, विजयराव पवार, योगेश बोराडे, जागृती महाजन यासह किरण महाजन, प्रकाश मुरडे, दत्तात्रय निघोट, सोमनाथ भेके, गणेश खानदेशे तसेच संकेत मुरडे, तुषार मुरडे, शंकर तेली, माऊली लोखंडे, महेश मुरडे, अशोक भेके आदी या ठिकाणी उपस्थित होते. आज तमाम भारतीयांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे, कारण चंद्रयान 3 मोहिमेच्या अंतर्गत आज भारतानं चंद्रावरती यशस्वीरित्या आपल्या यानाचं लँडिंग केलेलं आहे आणि त्या निमित्तानं अखंड भारतामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तसाच आनंदोत्सव आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक समुदायानं या ठिकाणी उत्सव साजरा केलेला आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते सन्माननीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं तसेच भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी या आनंद उत्सवात आम्ही सगळी मंडळी समाविष्ट आहे. मी या निमित्तानं चंद्रयान 3 अंतर्गत ज्या ज्या घटकांनी यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्व घटकांचं, आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तसेच माननीय नरेंद्र मोदींच्या या दूरदृष्टीला आम्ही सर्व मंडळी सलाम करतो, धन्यवाद. आपल्या मंचर शहरामध्ये आज 23 ऑगस्ट ठीक 6:04 चंद्रावर आपल्या भारत देशाचं चंद्रयान मोहीम 3 हे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. या ठिकाणी मंचर ग्रामस्थांच्या वतीने, या विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या वतीने या चंद्रयान मोहिमेस आम्ही या इस्रोचे शास्त्रज्ञ असतील किंवा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचंही, त्याचप्रमाणे या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने या आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो की आपण ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. याबद्दल आम्ही मंचर ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी आपण लहानपणी गाणं गायचो की हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. आज मी आनंदाने म्हणते की संपूर्ण भारतवासियांच्या दृष्टिकोनातून आज आपण सर्वजण खऱ्या अर्थाने कामयाब झालेलो आहोत. संपूर्ण जगात आज आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल झालेलं आहे. संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं आज कौतुक केलं जात आहे, कारण चंद्रयान 3 ही मोहीम आज यशस्वी झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे. आणि चंद्रावर यान पाठवणारा आपला 4th देश आहे, जगातील 4th देश आहे. आणि दक्षिण ध्रुवावर यान जे उतरलेला आहे तो पहिला देश, लँड करणारा पहिला देश म्हणजे आपला भारत देश आहे. तर म्हणजे एक नवा विक्रम संपूर्ण जगामध्ये आज भारत देशाच्या नावाने नोंदवला जातोय. आणि आनंद वाटतो की आपल्या देशाचे पंतप्रधान संपूर्ण जागतिक स्तरावर ज्या पंतप्रधानांना एक आदर्श पंतप्रधान म्हणून पाहिलं जातं असे माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या नावावर एक एक इतिहास रचला जातोय. आणि त्यातीलच एक नवा इतिहास म्हणावा लागेल की आज चंद्रयानाचं यशस्वी लँडिंग त्या ठिकाणी चंद्रावर झालेलं आहे. मी पुन्हा एकदा या गौरवास्पद क्षणी या ज्यांचं योगदान आहे असे सर्व सायंटिस्ट असतील तर त्या सर्व सायंटिस्ट आणि सर्व देशवासियांना अभिनंदन करते आणि मनापासून धन्यवाद देते. आज या ठिकाणी आपण जे भारतामध्ये चंद्रयान मोहीम पार पडली त्या निमित्ताने सर्व मंचरकर नागरिक आणि सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम आपण ऐकलं
की नील आणि आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर मोहीम पूर्ण केली। त्यानंतर 2008 साली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिल्यांदा चंद्रयान गेलं। त्यानंतर 19 मध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचप्रमाणे आता 2023 रोजी हे तिसरं चंद्रयान मोहीम त्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली आहे। चंद्रावर मोहीम यान पाठवण्याचं कारण चंद्रावरती जी काही झाडी, हवा, दगड, पाणी, बर्फ या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून पुन्हा ते विज्ञानामध्ये आपल्याला काय घडामोडी बदल करता येईल त्यासाठी ही मोहीम राबवली जात असते। आणि ही मोहीम राबवण्याचं काम ज्या वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपल्या देशातील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलेले आहे। हे चंद्रयान यशस्वी झाल्याबद्दल आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, विशेषतः या ठिकाणी शिवसेना आणि भाजप, काँग्रेस या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी या अभियान यशस्वी झाल्याबद्दल या मोदी साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर।